पश्चिम मार्केट परिसरातील गेली 50 ते 60 वर्ष सुरू असलेले गाळे पाडण्याच्या नगरपालिकेच्या निर्णयाच्या विरोधात सर्व गाळेधारक एकत्र आले आहेत. सावंतवाडीच्या मच्छी मार्केटचे काम आताच पूर्ण होऊन उद्घाटनही झाले आहे. नवीन इमारतीच्या परिसरात गाडी पार्किंगसाठी मोठ्या जागेची सुविधा निर्माण व्हावी यासाठी नगरपालिकेने मच्छी मार्केटच्या समोरील जागेत पार्किंग व्यवस्था करण्याचे ठरविले. मच्छी मार्केटचा समोरील गाळे हे गेली 50 ते 60 वर्षे जुने आहेत. येथील गाळेधारक गेली अनेक वर्षे येथे व्यवसाय करत आहेत. नगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्व गाळेधारक एकत्र आले आहेत. सोमवारी नगरपालिकेत जाऊन याविषयीचे निवेदन मुख्य कार्यकारीकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि ते स्वीकारले नाही तर उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखी निवेदन काही दिलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्हाला 65 ते 60 वर्ष दुकान चालू करून झालेली आहे सुरुवातीपासून. आज आमच्यावर हे अन्याय करायला बसते. तुम्ही दुकानं काढा, तुम्हाला पर्याय मार्ग देतो आम्ही. पर्याय मार्ग दिला आहे, त्या पर्याय मार्गावर ज्याची जमीन आहे ती आम्हाला घालायला मिळत नाही. पर्याय जागा आहे, त्यात पर्याय जागेवर आमचा व्यवसाय होण्यासारखा मार्ग नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज आमचाच विचार करताय 4 दुकानांचा. आज काय मासी मार्केटला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे तुमची दुकानं काढली जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग व्यवस्था जर झाली तर आमची आज 4-5 दुकानं आहेत. त्या 4-5 दुकानं काढून काय ह्या नगरपालिकेचं पार्किंग मोठं होणार आहे का? आज तिथे लागून लागून 1-15 गाड्या लागणार, त्याच्यावर गाड्या लागणार नाही. आज आम्ही म्हणतो आहे गाय नगरपालिकेला, तुम्ही जे पहिले मासी मार्केट मच्छीवाल्यांना तुम्ही बसायला जी जागा दिलेली ती जागा तुम्ही पर्याय मार्ग म्हणून त्यांना पार्किंगला द्या. ती योग्य जागा होती, नाही म्हटलं तर 100-150 गाड्या राहू शकतात पार्किंगला. पण आज आमची 4-5 दुकानं काढून ह्यांचं पार्किंग काय व्यवस्थित होणार आहे का? म्हणजे कुठूनही आमच्यावर हे पोटावर पूर्णपणे यायला तयार अन्याय करायला उठलेले आहेत. आज आमची परिस्थिती काय झालेली आहे, आज आम्हाला तिथून काढलं तर आज आम्ही भुके मारणार आहोत. आणि आमचा व्यवसाय तो असल्यामुळे व्यवसाय ते कामधंदा सोडून आम्हाला दुसरा व्यवसाय इकडे आउटसाईडला येऊन आमचा धंदा होणार नाही. या विषयी नगराध्यक्षांनी विचार करावा, योग्य पर्याय योग्य जागा आम्हाला चांगली द्यावी, जेणेकरून त्या जागेवर आमचा धंदा होणार आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही CO साहेबांवर सोमवारी मीटिंग घेऊन काय ते ठरवणार आहे. शहरामध्ये जे 50 ते 60 वर्ष झालेले या गाळ्यावरती जर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी पूर्ण स्वराज्य संघटनेचा सावंतवाडीच्या त्यांच्यावरती पाठिंबा आहे. या मच्छी मार्केटला इथल्या स्थानिक पूर्णपणे जे गाळे आहेत, जे दुकानं आहेत, यांच्या पूर्ण पाठिंब्यासाठी आम्ही स्वराज्य संघटना खंबीरपणे पाठिंबी उभे राहणार आहोत. त्यामुळे त्यांना मार्गावर त्यांचा न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत या मच्छी मार्केटच्या लोकांबरोबर. या गाळेधारकांना सावंतवाडी स्वराज्य संघटनेने यावेळी भेट दिली, आपला पाठिंबाही दर्शवला. यावेळी अजित सांगेलकर, अमोल साटेलकर उपस्थित होते. अमित पालव, कोकण 9, सावंतवाडी.